राष्ट्रवादीच्या वतीने कागल शहरात आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा शीतल फरकटे, मॅडम काय सांगाल, आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे, काय मागणी, काय सांगाल मोर्चावर? मी पहिल्यांदा एवढंच सांगेन की शेर चले अपनी चाल कुत्ते भोके हजार। महाविकास आघाडीचा, राज्यातील महाविकास आघाडीचा आघाडी कोसळली आणि मला वाटतं कुंभकर्णाची झोप असलेले कागलमधील एक स्वयंघोषित नेते उठून बसले, ताडकन उठून बसले आणि सैरावैरा पळू लागले। मला वाटलं त्यांना आकाशी ठेंगणं वाटायला लागलंय। तर त्या स्वयंघोषित नेत्याला मला एवढंच त्या महाशयांना सांगायचं आहे की अहो महाशय, की निवडणुका अजून लांब आहेत आणि निवडणुका होतील तेव्हा होतील, पण आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तुम्ही बसू नका। आणि मला वाटतं एकीकडे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या कामाचा धडाका आणि कल्याणकारी योजनांचा धडाका चालू असताना, दुसरीकडे मात्र आपण त्यांच्यावर बोलण्यासाठी काहीच नाही म्हटल्यावर काहीतरी त्यांच्यावर व्यक्तिगत टीकाटिपणी चालू केलेली आहे। कधी त्यांच्या वाढदिवसावर टीकाटिपणी चालू केलेली आहे, तर दुसरीकडे कधी माऊली महिला विकास संस्थेवर टीका चालू केलेली आहे आणि आज तर नेत्यांनी महिलांचा अपमान केला। तर मला एवढं सांगावंसं वाटतंय की आदरणीय मुश्रीफ साहेबांचं आणि महिलांचं नातं मला वाटतं आज नव्याने सांगण्याची गरज नाही, आणि हे कागलमधील बारकं पोरगोसुद्धा सांगू शकतंय। आणि दुसरी गोष्ट आजच्या या निषेधाच्या मोर्चाची, तर मला वाटतं नवोदिता देवी घाडगेंना जे एकेरी भाषेत बोललं असं म्हटलं गेलं, तर तो व्हिडिओ आणि ती जो इंटरव्ह्यू होता तो सगळ्यांनी पाहिलेला आहे, अगदी परत परत पाहिलेला आहे। तर मला असं वाटतं की गाडेकर साहेब ज्येष्ठत्वाच्या नात्याने बोलला असतील म्हणून या गोष्टीचा इतका विपर्यास करण्याची काहीच गरज नव्हती। आणि मला वाटतं मुद्दामहून कागलचं राजकारण गडूळ करण्याचं काम चालू आहे आणि मला त्यांना एकच आव्हान आहे की त्यांना भांडायचं असेल तर विकासांच्या मुद्द्यावर भांडायला या, आम्ही नेहमीच कंबर खचून आमच्या महिला तयार आहेत। आणि दुसरी गोष्ट त्यांना एवढीच सांगावीशी वाटते की कागलची ही जनता आहे आणि ही कागलची जनता एखाद्याला ज्या गतीनं उचलून धरते त्याच गतीनं खाली आपटूही शकते, एवढं लक्षात ठेवा। आणि जाता जाता आणि शेवटी त्यांना एवढं सांगते, बाप बाप होता है, बेटा बेटा होता है। कॅमेरामॅन निलेश सह महेश कांबळे, स्पीड न्यूज लाईव्ह 24 कोल्हापूर। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।